नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र ज्ञानराव शिंदे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय शंकरनगर। मित्रांनो, आपण भारतीय संविधानाचा अभ्यास करत आहोत। भारतीय संविधानाचा अभ्यास हा पदवी स्तरावर बीए सेकंड इयरला विविध विद्यापीठांमध्ये ज्या पद्धतीने आहे तशाच पद्धतीने पदव्युत्तर स्तरावर देखील वेगवेगळ्या विद्यापीठात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। भारतीय राज्यघटनेचा अभ्यास करत असताना आणि भारतीय राज्यघटने संदर्भात विविध व्हिडिओ आपण जे तयार करत आहोत पदवीस्तर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ज्या पद्धतीने आहेत तशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे व्हिडिओ उपयुक्त ठरणारे असे आहेत। स्पर्धा परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीची एमपीएससी असेल, यूपीएससी असेल किंवा इतर सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये भारतीय संविधानाचा नक्कीच समावेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानाचा अभ्यास करत असताना अगदी सुरुवातीला आपण भारतीय संविधानाच्या निर्मितीचे स्रोत, भारतीय राज्यघटनेमधील नागरिकांचे अधिकार, भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण भारतीय संविधानाचा आतापर्यंत अभ्यास केलेला आहे। आजच्या भागामध्ये आपण भारतीय राज्यघटनेमधील अत्यंत महत्त्वाचं जे प्रकरण आहे राजनीतीची मार्गदर्शक तत्वे किंवा राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट असं ज्याला आपण म्हणतो, या मार्गदर्शक तत्वांचा ज्या पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केलेला आहे आणि म्हणून भारतीय राज्यघटनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत त्यामध्ये राजनीतीची मार्गदर्शक तत्वे हे एक अत्यंत महत्त्वाचं असं एक वैशिष्ट्य आहे हे आपल्याला प्रथमतः नमूद केलं पाहिजे। एखाद्या देशाच्या संविधानामध्ये त्या देशामध्ये ते राज्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारी तत्व समाविष्ट करण्याची ही जी प्रक्रिया आहे ही जगामध्ये आपण जर पाहिलं की आयर्लंड या देशाच्या राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीची तत्वे आहेत आणि त्याकडूनच आपण ही स्वीकारले, इतर कुठल्याही देशाच्या राज्यघटनेमध्ये अशा पद्धतीची तत्वे आपल्याला पाहायला मिळत नाहीत आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचे हे एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मित्रांनो, भारतीय राज्यघटनेमध्ये भारतीय संविधान करतानी राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे जी टाकलेली आहेत ती राज्यघटनेच्या चौथ्या भागामध्ये कलम 36 ते 51 या भागामध्ये आपल्याला या नीतिनिर्देशक तत्वांचा समावेश केल्याचं पाहायला मिळतं। आता ही नीतिनिर्देशक तत्वे किंवा मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कारणामुळे समाविष्ट केलेली आहेत किंवा त्या करण्याचा उद्देश काय आहे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भारतामध्ये कल्याणकारी राज्याची स्थापना करणे हा संविधान करण्याचा उद्देश होता। त्याचबरोबर या देशामध्ये सामाजिक न्यायावर आधारित समाज रचना निर्माण करणे हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग किंवा महत्त्वाचा उद्देश संविधानकर्त्याचा होता आणि हे जे लक्ष होतं भारतीय संविधानकर्त्याचं हे जे लक्ष किंवा उद्दिष्ट होतं की सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हे सामाजिक न्याय मार्गदर्शक तत्वाचा समावेश केल्यामुळे संविधानामध्ये हे सामाजिक मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केल्यामुळे प्रत्यक्षात येईल असं संविधानकर्त्याला वाटत होतं आणि म्हणून सामाजिक न्याय असेल किंवा कल्याणकारी राज्याची स्थापना करणे असेल हे जर करण्यासाठी मार्गदर्शक तत्वांची प्रत्यक्षपणे अंमलबजावणी या देशातल्या राज्यकर्त्यांनी करावी अशी संविधानकर्त्यांना अपेक्षा होती आणि ते करतील असा विश्वास होता आणि म्हणून अशा पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये ही जी वैशिष्ट्यपूर्ण तत्वे समाविष्ट केलेली आहेत किंवा वैशिष्ट्यपूर्ण भाग टाकला आहे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की या देशातलं संघराज्य व्यवस्था स्वीकारली आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना मार्गदर्शन करण्याचं काम ही तत्वे करणार आहे। म्हणजे प्रथमतः एक गोष्ट लक्षात घ्या, नागरिकांचे मूलभूत हक्क हा भाग क्रमांक 3 आणि राज्याची मार्गदर्शक तत्वे हा राज्यघटनेतील भाग क्रमांक 4। आता नागरिकांच्या मूलभूत हक्कांना न्यायालयाचं संरक्षण आहे, म्हणजे या नागरिकांचे मूलभूत हक्क आणि राज्यघटनेची मार्गदर्शक तत्वे यांच्यामध्ये मूलभूत फरक कुठला असेल तुम्हाला विचारलं तर आपल्याला एका वाक्यात असं सांगता येतं की नागरिकांच्या मूलभूत हक्कांना न्यायालयाचं संरक्षण आहे आणि मार्गदर्शक तत्वांना मात्र न्यायालयाचं संरक्षण नाही। परंतु मग काय न्याय मार्गदर्शक तत्वे महत्त्वाचे नाहीत का? निश्चित आहे की नैतिकता प्रदान करणारी ही तत्व आहे। या देशामध्ये निरोगी प्रजातंत्र निर्माण व्हावं, या देशामध्ये सुदृढ लोकशाही व्यवस्था निर्माण व्हावी आणि ती निर्माण होण्यासाठी प्रेरणा देणारी ही तत्व आहे
आणि म्हणून या तत्वांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. अगदी काही दोन तीन चार मुद्द्याच्या आधारे आपल्याला मार्गदर्शक तत्वासंदर्भामध्ये आणखी माहिती अशी घेता येईल की मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत अधिकाराप्रमाणे वैधानिक शक्ती त्यांना जरी नसली संविधानाने पुरवली नाही ही एक बाब लक्षात घेतली पाहिजे. दुसरी बाब आपण अशी लक्षात घेतली पाहिजे की न्यायालयामार्फत अंमलबजावणी होऊ शकत नाही. मार्गदर्शक तत्वांची जर अंमलबजावणी राज्यकर्त्यांनी केली नाही तर न्यायालय आदेश देऊ शकत नाही. ही हा दुसरा भाग. तिसरा भाग याच्यामध्ये असा आहे की शासनाचे नैतिक कर्तव्य की मार्गदर्शक तत्वानुसार राज्यकारभार चालवणे हा राज्यकर्त्यांचा किंवा शासनाचा हे नैतिक कर्तव्य आहे आणि या दृष्टिकोनातून ही मार्गदर्शक तत्वे त्यांनी राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवली पाहिजेत आणि त्यानुसार शासनाचा मार्गक्रमण केलं पाहिजे ही दक्षता त्यांनी घेतली पाहिजे हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये आणखी एक भाग आहे की या देशातले कायदेमंडळ कायदे करतं कार्यकारी मंडळ कायद्याची अंमलबजावणी करतं हे काम करत असताना या दोन्ही शासनाच्या अंगांनी मार्गदर्शक तत्वे आपल्या डोळ्यासमोर ठेवली पाहिजेत आणि त्या दिशेने मार्गक्रमण केलं पाहिजे. केंद्र व राज्यांनी आर्थिक दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना किंवा सामाजिक दृष्टिकोनातून निर्णय घेत असताना राजकीय दृष्टिकोनातून आपले निर्णय घेत असताना धोरणे राबवत असताना मार्गदर्शक तत्वामध्ये ज्या पद्धतीने सूचना केलेली आहे ज्या पद्धतीने तत्वांचा समावेश केलेला आहे त्या तत्वांचा अंमलबजावणी करावी त्या तत्वांना समोर ठेवून आपलं काम राज्यकारभार करावा अशी अपेक्षा संविधानकर्त्यांना होती. आता आपण आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्गदर्शक तत्वे आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार यांचा दोघांचाही उद्देश एकच आहे. कुठला उद्देश आहे? व्यक्तीचा विकास करणं. म्हणजे व्यक्तीचा विकास करणं आणि त्याचबरोबर कल्याणकारी राज्याची स्थापना करणं हे दोन्ही उद्देश असल्यामुळं मूलभूत अधिकार नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे हे परस्पर सुसंगत आहेत परस्पर पूरक आहेत परस्पर विसंगत नाहीत ते आणि म्हणून ते परस्पर एकमेकांना संबंधित आहेत एकमेकांच्या पूरक आहेत. म्हणजे मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करायची असेल तर नागरिकांच्या मूलभूत अधिकार कुठले अधिक त्यात बाधा येणार नाही आणि म्हणून एक ठिकाणी एक लक्षात ठेवा की मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार या प्रकरणामध्ये हा जो खटला खूप मोठ्या प्रमाणात गाजलेला होता यामध्ये न्यायालयाने अगदी स्पष्टपणे म्हटलं होतं की मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करणे म्हणजे मूलभूत अधिकार समाप्त करणे नाही किंवा मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी करत असताना मार्गदर्शक तत्वाकडे दुर्लक्ष होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. म्हणजेच काय? हे परस्पर पूरक आहेत एकमेकाला संबंधित आहे सुसंगत आहेत ही गोष्ट या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा. अगदी दुसऱ्या शब्दामध्ये म्हणायचं आपल्याला असं म्हणता येईल की मार्गदर्शक नागरिकांचे मूलभूत अधिकार हे जर संविधानाचं किंवा राज्यकर्त्यांचा उद्देश संविधानकर्त्यांचं साध्य असेल तर ते साध्य साधन प्रत्यक्षात आणण्याचं मार्गदर्शकत्व हे साधन आहे. म्हणजेच भाग क्रमांक 3 ज्यामध्ये नागरिकांचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि भाग क्रमांक 4 ज्यामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश केलेला आहे हे संतुलन साधण्याचा प्रयत्न संविधानकर्त्यांनी केलेला आहे आणि संविधानकर्त्यांना असं म्हणायचंय की दोन्ही भाग एकत्रित आले या दोन्ही भागांचं सुसंगतपणे काम केलं तर तोच संविधानाचा आत्मा आहे. म्हणजेच हे परस्पर विरोधी नाहीत किंवा परस्पर विसंगत नाही ते परस्पर पूरक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मार्गदर्शक तत्वांचं महत्व स्पष्ट करता असताना ते एका ठिकाणी असं म्हणाले होते की माझ्या मते मार्गदर्शक तत्वांना अतिशय महत्वाचं स्थान भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. याचं कारण दर्शवत असताना ते असं म्हणाले होते की आमचा अंतिम उद्देश काय आहे की आर्थिक लोकशाही आणणे. या देशामध्ये केवळ राजकीय लोकशाही असणार नाही तर राजकीय लोकशाही बरोबरच सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे केली जावी आणि त्यासाठी मार्गदर्शक तत्वे अत्यंत महत्वाची अशी आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं महत्व त्या ठिकाणी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा 1971-72 मध्ये 25वी, 24वी आणि 25वी घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न त्यावेळेस त्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केला होता त्यावेळी त्यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला जर मूलभूत अधिकारामध्ये काही दुरुस्ती करावी लागली किंवा तशी आवश्यकता भासली तर ते सुद्धा आम्ही कार्य करू परंतु मार्गदर्शक तत्वांच्या नुसार आम्ही राज्यकारभार करू अशा पद्धतीची ग्वाही इंदिरा गांधींनी त्यावेळी दिलेली होती.
म्हणजेच काय मित्रांनो, या भारतीय संविधानकर्त्यांनी भारतीय संविधान निर्माण करत असताना नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत, ज्या नागरिकांच्या मूलभूत अधिकाराचा सविस्तरपणे आढावा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. अर्थात तुम्हाला आपल्या व्हिडिओ जर नवीन पहिल्यांदा कोणी मुलं पाहत असतील, विद्यार्थी पाहत असतील, तर त्यांनी मागचे व्हिडिओ पाहावेत, आपल्या व्हिडिओ पाहावेत, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि मागचे व्हिडिओ पाहिल्यानंतर भारतीय संविधानकर्त्यांनी ज्या पद्धतीने नागरिकांना मूलभूत अधिकारा समाविष्ट केलेला आहे, त्यांना न्यायालयाचं संरक्षण दिलेलं आहे, हे मूलभूत अधिकार सविस्तरपणे दिलेले आहेत, हे जसं महत्वाचं प्रकरण आहे तशाच पद्धतीने राज्याची नीती निर्देशक तत्वे किंवा डायरेक्टेड प्रिन्सिपल ऑफ स्टेट हे सुद्धा अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. यामध्ये सुद्धा न्यायालय संरक्षण जरी नसलं तरी राज्यकर्त्यांना राज्यकारभार कशा पद्धतीने योग्य पद्धतीने करतात की नाही हे जनतेला पाहण्याचं एक मोजमाप करण्याची फुटपट्टी आहे. आणि म्हणून मार्गदर्शक तत्व हे प्रकरण सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. भारतीय संविधानकर्त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक या प्रकरणाचा भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला आहे. अर्थात प्रत्यक्ष ही मार्गदर्शक तत्वे कोणकोणती आहेत याचा सविस्तर आढावा आपण याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत. नमस्कार.